चिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावांमधील नुकसान भरपाईसाठीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून सुरू आहेत ज्यांच्या घरात महापुराचे पाणी आले होते अशा परिवाराला सानुग्रह अनुदान देण्याबाबत राज्य सरकारचा निकष निश्चित आहे परंतु तालुक्यातील जी गावे महापुराच्या पाण्याने संपूर्ण वेढली घेडली होती प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या गावांमधील ग्रामस्थांनी सुरक्षास्थळी स्थलांतर केले होते महापुराने वेढलेल्या अशा सर्व गावांना आणि त्या गावातील प्रत्येक परिवाराला सनुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन केली यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी राज्यमंत्री यड्रावकर यांना दिली शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या अनेक मागण्यांबाबत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंत्री, मंत्री वडेट्टीवार यांना निवेदन देऊन माहिती दिली दोन हजार एकोणच्या महापुरानंतर नुकसानीचे पंचनामे होऊन महागाडी महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना चांगली मदत केली होती परंतु काही चुकीच्या निकषामुळे अनेक नुकसानग्रस्तांना नुकसान, नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले होते यामध्ये शेतकऱ्यांचे विद्युत मोटरी व संच शेडनेट ठिबक सिंचन पाईप्स व ग्रीनहाऊस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्हती सहकारी संस्था व खाजगी मालकीच्या गोडाऊनमधील खत साठ्याचा व औषधांचे नुकसान होऊन देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या या सर्व घटकांना यावेळी नुकसान भरपाई मिळावी असंही राज्यमंत्री यड्रावकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिले नावा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ